अपूर्णांक संख्या शिकवताना आपण पाहिले की अंकांचा कसा प्रयोग करायचा, आता पाहूया की आकारांचा वापर करून कसे शिकायचे। हे पहा, हे आहेत वर्तुळ आणि हे चौकोन। आपण याचा उपयोग करूया। हे एक प्रकारचे साहित्य आहे। एक चतुर्थांश, चतकोर, एक तृतीयांश, एक पूर्ण, हे अर्धे आहे, हे एक दशांश आहे। याचप्रमाणे आपण चौकोनात पण अशाच आकारांचा उपयोग करू शकतो। हे अर्धे आहे, हे एक चतुर्थांश, अशा विविध प्रकारे आपण त्यांना विभाग शिकवू शकतो। आपण हे शाळेमध्ये अथवा घरी कसे करू शकतो, आपण त्यांना कसे करायला सांगू शकतो? जर आपल्याला अपूर्णांक आकाराने शिकवायचे असतील तर आपण या वस्तूचा वापर करूया। ही एक कागदाची ताटली आहे जी सहज उपलब्ध होऊ शकते। ही पूर्ण आहे। मी हिला मधोमध दुमडली तर मला अर्धी मिळते। जशी ही अर्धी व ही अर्धी, मी दोन्ही एकत्र केल्या तर पूर्ण होईल। याच प्रकारे मी एक चतुर्थांश करेन। मी याचे चार भाग करतोय। हा बघा एक चतुर्थांश, हा दुसरा भाग, हा तिसरा आणि हा चौथा भाग। मला हे सर्व एकत्र करून एक पूर्ण वस्तू मिळेल। याच प्रकारे मी 5, 6, 10 भाग करू शकतो। मला आता याला रंग द्यायचा आहे। मी निळा रंग वापरेन। मी जेव्हा निळा रंग वापरेन तेव्हा तो कितवा भाग आहे ते मी लिहीन। हा अर्धा जिथे आहे तिथे लिहू। आता आपण त्याला अर्ध्यातून कापूया तेव्हा आपल्याला दोन भाग दिसतील। याच प्रकारे आपण एक चतुर्थांश कसे दाखवू शकतो तर ते असे, बरोबर। जेव्हा आपण ही तबकडी चार समान भागात कापू आपल्याला एक चतुर्थांश मिळतील। याच प्रकारे आपल्याला सारखे 5 भाग पण मिळू शकतात। आपण हीच तबकडी 5 सारख्या भागात कापली तर आपल्याला सारखेच 5 तुकडे मिळतील। याच प्रकारे आपल्याला मुलांना जे शिकवायचे असेल ते आपल्याला ही तबकडी कापून शिकवता येईल। हे एक तृतीयांश आहे। हे बघा, असे एक तृतीयांश, असे आपण एकसारखे हवे तेवढे तुकडे करू शकतो। याच प्रकारे चौकोनाचे भाग करून कसे दाखवायचे ते पाहू। आपण एक चित्रकलेचा कागद घेऊ जो की कुठल्याही दुकानात सहज उपलब्ध असतो। प्रथम आपण एक TLM करून घेऊ, म्हणजेच एका चौरसाने चित्रकला कागदावर चौरस आखून घेऊ व ते कापून त्याच्या प्रती तयार करू। आता मी त्याला सारख्या भागांमध्ये कापले आहे। हे अर्धे आहे। मी असे अर्धे करू शकतो व असे आपण दुमडू शकतो व त्याचे
दोन सारखे भाग तयार होतात. मी असे पण दुमडून याचे दोन भाग करू शकतो. हे दोन्ही भाग पण सारखे आहेत व हे अर्धे आहेत. मुलांनी जर हे केले तर काय होईल? मी हे कापले व वेगवेगळ्या प्रकारे दुमडले पण हे पण अर्धे आहे. अर्धे झाले. आता एक चतुर्थांश हे कसे करता येईल? हे असे करू शकतो. आता हे चार सारखे भाग झाले. हे कसे? हे असे. आता हे चार सारखे आपण चार भागात पण विविध प्रकारे कापू शकतो. हे अर्धे याचे पण अर्धे मी असे दुमडले. अगदी बरोबर चार सारखे भाग. एक, दोन, तीन, चार. याचप्रमाणे मी कात्रीनी असे दोन भाग कापले. आता माझ्याकडे दोन अर्धे आणि मी हे कापले तर दोन सारखे भाग झाले. याच प्रकारे मी माझ्याजवळच्या चौकोनाचे विविध प्रकारे भाग करू शकतो व मी त्यांना रंग देऊ शकतो. हा एक, हा दोन पैकी एक आहे. मी हे दोन्ही मिळवले तर एक पूर्ण भाग होईल. हा अर्धा. हे दोन अर्धे मिळून एक झाला. हे अजून दोन अर्धे आहेत जे मिळून पुन्हा एक बनतो. आता मी हे त्रिकोणी तुकडे घेऊन एक छे चार असे लिहितो. हे चार तुकडे आहेत म्हणून एक छे चार. हे एक छे चार मिळून पूर्ण एक झाला. याच प्रकारे आपण याचे आठ भाग करू शकतो. एक गोल आठ भागात कापू शकतो. या प्रकारे आपण एक पृष्ठ घेऊन त्यावर हे चिकटवू शकतो. कारण हा अतिशय पातळ कागद आहे त्यामुळे मुले हा एक किंवा दोनदाच भाग वापरू शकतात. पण पूर्ण वर्षभर जर त्यांना वापरायचे असेल तर एका पृष्ठावर चिकटवले तर ते पूर्ण वर्षभर चालतील.